एस एस के दर्शन या यूट्यूब चैनल मे अपल स्वागत है। जर तुम्हें नवीन असाल तो लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा और बेल आइकन बटन प्रेस करा। नमस्ते मित्रांनो, आज आप बघणार आहोत एनवायरमेंटल स्टडीज पार्ट वन स्टैंडर्ड फिफ्थ का फोर्थ नंबर का चैप्टर। त्याचे नाव है एनवायरमेंटल बैलेंस। हा चैप्टर अतिशय इंटरेस्टिंग असा चैप्टर है और अतिशय छान असा चैप्टर है जो तुम्हारा खूब आवड़ेल। चला तो मग सुरू करूया। चैप्टर सुरू करण्यापूर्वी चैप्टर मध्ये दिलेले जितके काही वोकॅबुलरी आहे, जितके काही शब्द आहे, ते इथे मी मेंशन केलेले आहेत, त्यांचे अर्थ मेंशन केलेले आहेत। तुम्ही ते कृपया नोट करून घ्या जेणेकरून तुम्हाला चैप्टर लर्न करताना त्याची नक्कीच हेल्प मिळेल। चला तर मित्रांनो सुरू करूया चैप्टर फोर्थ एनवायरमेंटल बैलेंस। अगोदर आपण एनवायरमेंटल बैलेंस म्हणजे काय ते समजून घेऊया। एनवायरमेंट मीन्स पर्यावरण आणि बैलेंस म्हणजे संतुलन, म्हणजे मराठीतून त्याचा अर्थ झाला पर्यावरणाचे संतुलन, हा त्याचा अर्थ झाला। आता पर्यावरण म्हणजे काय की आपण जीवन जगत असताना मला सांगा बरं आपल्या अवतीभोवती काय काय असतं की जे आपल्याला जीवनाशी आपल्या संबंधित असतं आणि आपण जीवन जगताना त्या सर्वांचा आपल्याला काय होतो, उपयोग होत असतो, मदत मिळत असते। तसं काय काय आपल्या अवतीभोवती काय काय असतं, तर आपल्या अवतीभोवती काय असतं, सूर्यप्रकाश असतो, हवा असते, पाणी असते, माती असते, खाली वनस्पती असतात, प्राणी असतात, यांचा सगळ्यांचा काय होतो, आपल्या जीवनाशी काय येत असतो, संबंध येत असतो, बरोबर ना। मग त्या लिव्हिंग थिंग्स असतील किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, ते सजीव असतील किंवा निर्जीव असतील, पण हे सर्व काय झाले, कंपोनंट झाले या निसर्गामधले, या पर्यावरणामधले काय झाले, हे सगळे कंपोनंट झाले, घटक झाले, त्यालाच काय म्हणतात, घटक असं म्हणतात। हे सगळे घटक मिळून काय बनत असतं, पर्यावरण। हे सगळे घटक मिळून बनत असतं पर्यावरण आणि त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात एन्व्हायरमेंट। काय म्हणतात, एन्व्हायरमेंट। आणि या एन्व्हायरमेंटचं आपल्याला काय बघायचं आहे, बॅलन्स। बॅलन्स म्हणजे काय, संतुलन। संतुलन म्हणजे काय असतं की ना ते कमी झालं पाहिजे आणि ना ते खूप एक्सेस पण झालं पाहिजे, एका स्पेसिफिक लिमिटमध्येच ते राहिलं पाहिजे, याला म्हणतात संतुलन। याला काय म्हणतात, संतुलन। तर मित्रांनो या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे पर्यावरणाचे संतुलन हे कसे राखले जाते हे आपण बघणार आहोत आणि शिकणार आहोत। तर त्या अगोदर त्यांनी हे शिकण्याच्या अगोदर एक इथे ट्राय दिस म्हणून दिलेलं आहे, म्हणजे हे करून बघायला सांगितलेलं आहे। ही जवळपास एक एक्सरसाइज आहे तुमच्यासाठी, प्रयोग करून बघायला सांगितलेलं आहे की हे करून बघा तुम्ही। तर हे काय करून बघायचं आहे, तर हे बघा, हे जे पिक्चर आहे, मला सांगा बरं, हे जे दिसतंय, हे जे पिक्चर दिसतंय तुमच्यासमोर, या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, सांगा बरं काय दिसतं आहे या चित्रामध्ये, काय की एक आजोबा आहेत आणि त्यांच्यासोबत दोन मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहेत, आणि ते असं दिसतं आहे त्या चित्रामध्ये की ते ऑब्झर्व करताय, काहीतरी निरीक्षण करताय। काय निरीक्षण करतायत ते, तर ते या निसर्गाचं निरीक्षण करत आहेत असं दिसतं। या निसर्गामध्ये काय काय, मग इथे पक्षी उडताना दिसत आहेत, इथे बटरफ्लाय दिसते, इथे पाणी आहे, असं तलाव की नदीसारखं काहीतरी आहे, आणि त्यामध्ये फिश आहेत। इकडे या साईडला बघा, बकरी आहे, इथे एक बैल जोडी दिसते, इथे कुत्रा आहे, त्यानंतर इथे एक ससा दिसतोय, इथे आजूबाजूला या बाजूला पण एक ससा दिसतोय बघा, आणि इथे काय दिसत आहे, झाडं झुडपं दिसत आहेत, सगळे आकाश दिसत आहे, हवा पाणी, म्हणजे हे काय दिलेलं आहे, यांनी एक निसर्गाचं चित्र दिलेले आहे। आपण जिथे राहतो, आज आपल्या ज्या वातावरणात राहतो, ज्या पर्यावरणात राहतो, त्या पर्यावरणामध्ये असंच असतं ना, तर हे त्यांनी दिलेलं आहे। तर आपल्याला याच्यावरून एक एक्सरसाइज करायची आहे, तर बघूयात ती एक्सरसाइज पुढे। चला तर मित्रांनो सुरू करूयात ट्राय दिसमध्ये। यामध्ये काय दिलेलं आहे, आज द एल्डर्स इन युअर फॅमिली टू टेक यू टू अ रिव्हर साईड ऑर टू अ लेक ऑर अ स्ट्रीम। हे जे शब्द आहेत ना, हे सगळे मी अगोदर दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि त्यावरून तुम्हाला हेल्प मिळेल। तसे मी सांगणारच आहे की तुमच्या घरातल्या एल्डर्स म्हणजे वडीलधाऱ्या माणसांसोबत तुम्ही परिसरातील जे काही रिव्हर साईड म्हणजे नदीच्या काठी, लेकच्या ठिकाणी म्हणजे तलाव किंवा एखाद्या स्ट्रीम म्हणजे जिथं ओढा असेल अशा ठिकाणी तुम्ही काय करा, जा। त्यानंतर इथे काय म्हणतात ते, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स यू सी देअर। आणि काय करायचं, लिव्हिंग थिंग्स म्हणजे ज्या काही सजीव आहेत ना, जे ज्यांना जीव असतात, जे श्वास घेऊ शकतात, जे स्वतःहून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, हालचाल करू शकतात, त्यांना म्हणतात सजीव, लिव्हिंग थिंग्स। त्यांची काय करायची, एक लिस्ट करायची, म्हणजे एक यादी करायची तुम्हाला। इफ यू डू नॉट नो द नेम्स ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी, जर तुम्हाला त्यांची काही नावे माहीत नसतील, जर तुम्ही ती बघितली असतील पण नावे माहीत नाहीत तुम्हाला त्यांचे, मेक अ नोट ऑफ देम डिस्क्रायबिंग देअर शेप, कलर, साऊंड, शेल्टर, एक्सेट्रा। तरी पण त्यांचं नोट कसं करा, तरी पण त्यांची यादीमध्ये कसं नोंदवा की त्यांचा रंग कसा होता, त्यांचा शेप कसा होता, आकार कसा होता, त्यांचा आवाज कसा होता, ते कोणत्या घरामध्ये राहत होते, त्यांचं शेल्टर कसं होतं, त्यांचा निवारा, त्याला निवारा म्हणतात, और ड्रॉ देअर पिक्चर, किंवा काय करा, त्यांचं एखादं चित्र काढा।
काउंट हाऊ मेनी टाइप्स ऑफ लिविंग थिंग्स यू सी, आणि काउंट करा, काउंट करा म्हणजे यादी करा की किती प्रकारचे तुम्ही सजीव बघितले आहेत. नाऊ रिपीट द ॲक्टिव्हिटी नियर युअर हाऊस, इन द स्कूल, गार्डन ऑर इन द फील्ड. आणि हीच ॲक्टिव्हिटी पुन्हा पुन्हा रिपीट करा, कुठे कुठे तुम्ही जिथे राहता त्या घराच्या ठिकाणी किंवा स्कूलमध्ये किंवा गार्डन, स्कूल गार्डनमध्ये किंवा फील्डमध्ये एखाद्या शेतात वगैरे जाऊन रिपीट करा. बघा तर मित्रांनो, या ठिकाणी काय विचारलेलं आहे, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का. फर्स्ट, इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन, हे जे तुम्ही वर निरीक्षण केलं, या निरीक्षणामध्ये डीड यू नोटीस एनी साईन ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, तुम्ही काही नोटीस केलं का की साईन, साईन म्हणजे खूण, ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स म्हणजे एखादा सजीव, प्रेझेन्स म्हणजे तिथे येऊन गेलेला, त्याचं अस्तित्व तिथे आलं होतं का, ही साईन तुम्हाला मिळाली का. दो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्स वर नॉट सीन, जरी तुम्ही तो लिव्हिंग थिंग्स तिथे आलेला बघितलेला नसेल, तरी अशी एखादी साईन बघितली का, एखादी खूण बघितली का, तो तिथे येऊन गेलेला आहे. मला सांगा बरं, अशा कोणत्या खूणांवरून तुम्ही ओळखू शकता की इथे एक लिव्हिंग थिंग येऊन गेलेली आहे, गेलेला आहे, एखादा सजीव येऊन गेलेला आहे. किती सिंपल आहे, आपण रेग्युलर लाईफमध्ये पण बघतो, आपल्या काय बघत असतो की प्राण्यांचं पडलेलं शेण असतं, त्यांच्या पाऊलखुणा असतात, पक्ष्यांची पडलेली पीस असतात, त्यांनी अर्धवट खाल्लेल्या फळांवरून आपण ओळखतो की हे पक्ष्यांनी खाल्लेलं असेल, बरोबर ना. म्हणजे त्यांनी टाकलेली जे घरटे असतात त्याच्यावरून, किंवा मधमाशा जे उडून जातात, मग त्यांचे जे राहिलेले रिकामे हनीकोंब असतात, मधाचे पोळे, त्याच्यावरून आपण काय ओळखतो की इथे मधमाशा येऊन गेलेल्या आहेत. डीड यू नोटीस एनी पार्शली इटन फ्रूट्स, अर्धवट खाल्लेले फळं आहेत, ऑर शेल, शेंगा आहेत, फॉलन फिदर्स, पडलेली पिसे आहेत, ॲनिमल ट्रॅक, चालण्याची पाऊलखुणा आहेत, डंग, त्यांनी टाकलेले लेंड्या, शेण वगैरे आहेत, ड्रॉपिंग, नेस्ट, नेस्ट म्हणजे घरटे, कोकन्स म्हणजे कोश वगैरे असतात ते, एग्स, अंडी आणि हनीकोम्स म्हणजे मधाचे पोळे वगैरे, एग्स. याच्यावरून आपल्याला काय समजतं की इथे एखादा सजीव येऊन गेलेला आहे. चला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी, कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव, जे एकदम सूक्ष्म असतात, जे डोळ्यांनी दिसत नसतात आपल्याला, जे आपल्याला मायक्रोस्कोपीतूनच, त्या सूक्ष्मदर्शीतूनच बघावे लागतात, तर ते तुम्हाला बघणं शक्य झालं आहे का, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. द थर्ड आहे, हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डीड यू सी ॲट द प्लेसेस यू व्हिजिटेड, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही व्हिजिट केलं, गार्डनमध्ये, स्कूलच्या बाहेर, स्कूलच्या गार्डनमध्ये, घराच्या अवतीभोवती किंवा इतर शेतीच्या ठिकाणी, कुठे जिथे तुम्ही व्हिजिट केलं, तिथे किती टाईपचे लिव्हिंग थिंग्स, सजीव तुम्हाला दिसले आहेत. डू यू थिंक यू सॉ ऑल द काइंड ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग्स देअर, तुम्ही असं म्हणजे म्हणू शकता का की तुम्ही सगळ्या प्रकारचे सजीव त्या ठिकाणी राहणारे बघितले आहेत. म्हणजे एखाद्या शेती म्हणजे ग्रीन एरिया असेल, त्या ठिकाणी सगळे प्राणी राहतात, पण ते सगळे प्राणी बघणं तुम्हाला शक्य झालं आहे का, हा प्रश्न विचारला आहे, हो किंवा नाही. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या शेतीच्या भागामध्ये राहत असाल, तर तिथे सगळे पक्षी असतात, सगळे सरपटणारे प्राणी पण असतात, बरोबर ना, मोठे मोठे असे गाय बैल वगैरे पण असतात, ते सगळेच प्राणी तुमच्याकडनं बघणं झालेलं आहे का, हे प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. डीड यू सी द सेम लिव्हिंग थिंग्स ॲट द व्हेरियस प्लेसेस ऑर डिफरंट वन्स, तुम्ही सेम लिव्हिंग थिंग्स, सेम सजीव वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेला आहे का, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बघितलेले आहेत, हा प्रश्न विचारलेला आहे. द व्हरायटी वी सी इन ऑल लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग टू अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड द बायोडायव्हर्सिटी ऑफ द प्लेस. ही जी व्हरायटी आहे, ही जी विविधता आहे, एखाद्या भागात वेगळे सजीव आढळतात, दुसऱ्या भागात गेल्यानंतर वेगळे सजीव बघितले तुम्ही, परत तिसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आणखी वेगळे बघितले, तर ही जी व्हरायटी आहे, ही जी विविधता आहे लिव्हिंग थिंग्सची, जी एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये, त्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, तर त्याला काय म्हणतात, बायोडायव्हर्सिटी ऑफ द प्लेस. काय म्हणतात, बायोडायव्हर्सिटी म्हणजे तेथील जैवविविधता असं म्हणतात. बाय, या ठिकाणी चला बघूयात, कॅन यू टेल, त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही सांगू शकता का, विच वन ऑफ द प्लेसेस यू व्हिजिटेड शोज ग्रेटर बायोडायव्हर्सिटी. जेवढ्या जेवढ्या प्लेसेसला तुम्ही व्हिजिट केलं हे निरीक्षण करण्यासाठी, ऑब्झर्वेशन करण्यासाठी लिव्हिंग थिंग्सचं, त्या कोणत्या कोणत्या प्लेसेसमध्ये तुम्हाला खूप जास्त बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता बघायला मिळाली, म्हणजे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, प्राणी, सरपटणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी, हे सगळं बघायला मिळालं, तर त्या नावां त्या जागेची तुम्हाला काय करायची, लिस्ट करायची. मला सांगा बरं, असं कोणती जागा असू शकते, एक सिटीमध्ये असेल का अशी जागा, शहरांमध्ये असेल का, अर्थात नाही, पण हे शक्यतो जास्त कुठे बघायला मिळेल, ज्या ठिकाणी जंगल एरिया आहे, ग्रीन एरिया आहे, कारण यांना राहण्यासाठी काय लागतं, जंगल लागतं, त्यामुळे जिथे जिथे ग्रीन एरिया आहे त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी ही शक्यतो जास्तच मिळते. टू स्टडी
टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. या बायोडायव्हर्सिटीच्या प्लेसचा स्टडी करण्यासाठी सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक काय करतात, लार्ज नंबर्स ऑब्झर्वेशन करतात, म्हणजे खूप जास्त निरीक्षण करतात. दे मेक दीज ऑब्झर्वेशन इन डिफरंट कंडिशन्स सच ॲज अ डे अँड नाईट. ते काय करतात, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये ऑब्झर्वेशन करतात, म्हणजे दिवसा पण करतात, डेला पण करतात, नाईटला पण करतात, इन डिफरंट सीझन, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पण करतात, पावसाळ्यात, हिवाळ्यात, उन्हाळ्यात, म्हणजे विंटर, रेनी आणि समर या सगळ्या सीझनमध्ये करतात. कारण काही प्राणी काय असतात, काही ॲनिमल समरला बाहेर येतात, काही विंटरला बाहेर येतात, काही रेनीला बाहेर येतात, मग सगळे ॲनिमल्स काय होतात बघायला मिळतात. दे यूज स्पेशल डिवाइस टू मेक ऑब्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. आणि या लिव्हिंग थिंग्स ऑब्झर्वेशन करण्यासाठी ते काही स्पेशल डिवाइस म्हणजे काही विशेष अशी साधने वापरतात. कारण ते काय असं प्रत्येक प्राण्याच्या मागे तर नाही फिरू शकणार, मग ते काही कॅमेरा वगैरे वापरतात, छुपे कॅमेरे वगैरे लावलेले असतात, मग ते हाईड करून ठेवतात कॅमेरा, मग त्या कॅमेरामध्ये ते प्राणी ॲटोमॅटिक काय होत जातात, नोट होत जातात. लिव्हिंग थिंग्स दॅट आर फाउंड, दे आर यूज स्पेशल डिवाइस टू मेक ऑब्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट आर फाउंड ॲट ग्रेट हाईट ऑर डेप्थ ॲज वेल ॲज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ते काय करतात की ही जी लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन करत जातात. ते ग्रेट हाईटवरचे पण बघतात, खूप खोल पाण्यातले असतात ते पण बघतात, ॲज वेल ॲज जे सूक्ष्म जीवाणू मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांचं पण काय केलं जातं, ऑब्झर्वेशन केलं जातं. ऑब्झर्वेशन ऑफ मेनी सायंटिस्ट आर ब्रॉट टुगेदर. आणि खूप साऱ्या सायंटिस्टचं असं एका सायंटिस्टवर ट्रस्ट नाही ठेवला जात, खूप साऱ्या सायंटिस्टचं ऑब्झर्वेशन घेतलं जातं आणि स्टडी केला जातो त्याचा पुन्हा पुन्हा. ओनली वेन All such efforts are made over a long period of time can be sure of biodiversity of a place. आणि खूप साऱ्या सायंटिस्टच्या ऑब्झर्वेशनमधून असं नोट झालं की या एरियामध्ये खरंचच इतके सारे पशु पक्षी आहेत, इतके सगळे लिव्हिंग थिंग्स राहतात, तर मग त्या एरियाला काय म्हटलं जातं, बायोडायव्हर्सिटी ऑफ प्लेस, म्हणजे जैवविविधता ची जागा अशी म्हटलं जातं. आणि मग ती जागा काय केली जाते, सिक्युअर केली जाते, जसे की जंगलं वगैरे, की खूप साऱ्या सायंटिस्टचं निरीक्षण समोर येतं की या ठिकाणी इतक्या इतक्या प्रकारचे प्राणी आहेत, मग त्या प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी काय बनवले जातात, त्या ठिकाणी अभयारण्य बनवले जातात आणि सामान्य व्यक्तीचा किंवा इतर कुणाचा त्यांना त्रास होणार नाही आपल्यासारख्या मानवाचा, यासाठी त्यांना स्पेशल काय केलं जातं, तिथे संरक्षण दिलं जातं आणि ती जैवविविधता वाढवली जाते. चला नेक्स्ट पॉईंट घेऊया. द एन्व्हायरमेंट, द सराउंडिंग अँड द कंडिशन्स इन दोज सराउंडिंग विच अफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम देअर. जे सराउंडिंग म्हणजे जे आजूबाजूचा परिसर असतो आणि तिथल्या ज्या कंडिशन्स असतात, इन दोज सराउंडिंग, त्या वातावरणातल्या त्या परिसरातल्या ज्या कंडिशन्स असतात, घटना असतात, विच अफेक्ट द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम देअर. ऑर्गॅनिझम म्हणजे तिथे राहणाऱ्या त्या जीवांच्या लाईफला काय करतात, त्या अफेक्ट करतात, परिणाम करतात. आर टुगेदर नोन ॲज देअर एन्व्हायरमेंट. आणि ह्या सगळ्यांना मिळूनच काय म्हणतात, एन्व्हायरमेंट म्हणतात, पर्यावरण असं म्हणतात. इट इन्क्लूड्स मेनी कंपोनंट्स सच ॲज सनलाईट, एअर, वॉटर, सॉईल, प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजे याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं, मग मेनी कंपोनंट्स असतात, अनेक घटक असतात. सनलाईट, सूर्यप्रकाश, एअर, हवा, वॉटर म्हणजे पाणी, सॉईल म्हणजे माती, प्लांट्स म्हणजे वनस्पती, ॲनिमल्स म्हणजे प्राणी, या सगळ्यांचा समावेश असतो. आणि या सगळ्यांचा समावेश कशा, म्हणजे या सगळ्यांचा परिणाम हा कशावर होत असतो, तर त्या वातावरणात, त्या सराउंडिंगमध्ये, त्या परिसरात राहणाऱ्या ऑर्गॅनिझमवर. लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर डिपेंडंट ऑन इच अदर. सजीव आणि निर्जीव हे दोन्ही पण गोष्टी ह्या एकमेकांवर डिपेंड असतात. देअर इज अ लॉट ऑफ गिव अँड टेक ऑर इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यांच्यामध्ये खूप सारं देवाणघेवाण असते, लॉट ऑफ गिव अँड टेक, देवाणघेवाण असते त्यांच्यामध्ये. द एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दीज इंटरॅक्शन. आणि एन्व्हायरमेंटल सायन्स काय करत असतो, त्याचा स्टडी करत असतो. हे जे इंटरॅक्शन असतं ना त्यांच्यामध्ये, जे कम्युनिकेशन असतं, जे इंटरॅक्शन असतं ना यांच्यामध्ये, जे अंतरक्रिया होते ना इंटरॅक्शन, त्याचा काय केला जातो, इथे अभ्यास केला जातो एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये. इथपर्यंत समजले मित्रांनो, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय समजलं की एन्व्हायरमेंट म्हणजे काय असतं, की जे काही लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स असतात त्यांचा संबंध, ते कशावर डिपेंड असतात, ते सगळे
एकमेकांवर म्हणजे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग हे एकमेकांवर काय असतात, डिपेंड असतात. म्हणजे जसं की सनलाईट, एअर, वॉटर, सॉइल, प्लांट, ॲनिमल्स हे सगळे एकमेकांशी कसे असतात, अवलंबून असतात, डिपेंडंट असतात. आणि त्यांच्यामध्ये काय होत असतं, इंटरॅक्शन होत असतं, म्हणजे अंतरक्रिया होत असते त्यांच्यामध्ये, कम्युनिकेशन होत असतं. आणि या सगळ्याचा स्टडी कुठे केला जातो, एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, म्हणजे पर्यावरण शास्त्रात केला जातो. एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे काय, पर्यावरण शास्त्रात त्याचा स्टडी केला जातो. आता मला सांगा बरं, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स कशा एकमेकांवर अवलंबून असतात, कशा डिपेंड असतात. बघा बरं, आपण लिव्हिंग आहे सगळे ॲनिमल्स, तर आपला नॉन लिव्हिंगवर कसं डिपेंड असतो. पाणी कसं आहे, नॉन लिव्हिंग, आपण सगळे पाणी पितो, आपल्याला पाणी जीवन आवश्यक गोष्ट आहे, बरोबर ना. तसं सूर्यप्रकाश, आपण सगळे काय घेत असतो, सूर्यप्रकाश घेत असतो. म्हणजे तसंच काय असतं की सगळे माती, आता ही माती कशी आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे, पण आपण सगळे या मातीमध्येच धान्य पिकवतो, ते धान्य आपण काय खात असतो, खात असतो. म्हणजे सगळे लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्स हे काय असतात, एकमेकांवर डिपेंड असतात. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, लुक ॲट द पिक्चर ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स शोन बिलो. हे पिक्चर बघायचं आहे ज्याच्यामध्ये लिव्हिंग पण आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स पण आहेत. डिस्कस द म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन दिस, त्यांच्यामधलं म्युच्युअल रिलेशनशिप म्हणजे त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध तुम्हाला डिस्कस करायचा आहे, चर्चा करायची आहे. व्हेरियस फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट, हे जे एन्व्हायरमेंटमधले जे व्हेरियस फॅक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये जे परस्पर संबंध आहेत तो तुम्हाला काय करायचा आहे, चर्चा करायची आहे. मला सांगा बरं, इथे काय काय दिसतंय. मग डक आहे, ग्रास हॉपर आहे, स्नेक आहे, माऊस आहे, फिश आहे, टायगर आहे, रॉक आहे, वाळलेलं ट्री आहे, त्यानंतर हे पाणी आहे, सनलाईट आहे, एलिफंट आहे, बरंच काय काय त्यानंतर. आता आपल्याला बघायचं की यांचा परस्पर संबंध काय असू शकतो. बघा बरं, या सगळ्या लिव्हिंग थिंग्सला काय लागतं, प्यायला पाणी लागतं, तसंच सनलाईट लागत असतो, बरोबर ना. स्नेक कोणाला खात असतो, माऊसला, म्हणजे स्नेकचं अन्न काय, माऊस आहे, फूड. एलिफंटचं फूड नाही दिलेलं इथे. डकचं फूड काय, ग्रॉस हॉपर. फिश कुठे राहत असतो, पाण्यात राहत असतो, बरोबर ना. आपल्या सगळ्यांना काय लागतो, पाऊस लागतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचं या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचा एकमेकांशी काय आहे, संबंध आहे. आपण एकमेकांशिवाय जगू शकत नाही, आपण पूर्णपणे एकमेकांवर अवलंबून आहोत. बघा बरं, या ठिकाणी काय दिलेलं आहे, द फूड चेन. द फूड चेन म्हणजे फूड म्हणजे अन्न आणि चेन म्हणजे साखळी. आता मला सांगा बरं, सॉरी माफ करा, ही फूड चेन, अन्न साखळी बघण्याच्या अगोदर आपण नॉर्मल साखळी काय असते मला सांगा बरं, गळ्यात घालतो आपण ती चेन कशी असते, किंवा कशाला बांधतो आपण ती चेन कशी असते. चेन म्हणजे काय, अशा साखळ्या असतात, अशा कड्या असतात ज्या एकमेकांमध्ये काय असतात, अडकलेल्या असतात. आणि त्यातली जर एक कडी जर ब्रेक झाली तर पूर्ण साखळी काय होऊन जाते, ब्रेक होऊन जाते, तिचं काही व्हॅल्युएशन राहत नाही. त्याचप्रमाणे ही जशी साखळी असते, ही जशी चेन असते, तशीच काय असते, एक फूड चेन पण असते, एक अन्न साखळी पण असते. तर ती अन्न साखळी कशी आहे आपण बघणार आहोत. बघा बरं, लुक ॲट द पिक्चर बिलो. पिक्चरमध्ये बघायचं आहे आपल्याला, हा सण दिलेला आहे, सण. आणि इथे काय दिलेलं आहे, एक ग्रास दिलेला आहे, गवत दिलेलं आहे, आणि इथे ग्रास हॉपर नाकतोडा दिलेला आहे, आणि इथे पक्षी दिलेला आहे कोणता तरी, बरोबर ना. ह्या सनलाईटमध्ये कोण वाढतं, कोण ग्रो होतं, तर हा ग्रास ग्रो होतं, बरोबर ना. ह्या ग्रासला कोण खातं, हा नाकतोडा, ग्रास हॉपर खाऊन घेतो. आणि हा ग्रास हॉपर ह्या ग्रासवर जगतो आणि मोठा होतो. आणि ह्या ग्रास हॉपरला नंतर कोण खातो, हा पक्षी खातो. म्हणजे सनवर कोण डिपेंड आहे, हे गवत डिपेंड आहे. गवतावर कोण डिपेंड आहे जीवन जगण्यासाठी, हा ग्रास हॉपर डिपेंड आहे. आणि हा नाकतोडा, आणि ह्या नाकतोड्यावर कोण डिपेंड आहे जीवन जगण्यासाठी स्वतःचं, तर हा पक्षी डिपेंड आहे. मग अशीच अन्न साखळी पुढे पुढे जाते. मग ह्या पक्ष्याला पण कोणीतरी खाणारं असतं, बरोबर ना. ह्या पक्ष्याला कोण खाणार मग पुढे, सपोज एखादा स्नेक आहे, एखादा साप आहे, त्याने तो हा पक्ष्याला खाऊ शकतो, बरोबर ना. म्हणजे अशीच ही अन्न साखळी काय होते, पुढे 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 चालत असते. चॅप्टरचा उर्वरित भाग पार्ट टूमध्ये दिलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन